नागरिकांना दिली. भोकरदन शहरातील मोहम्मदिया परिसरातील रस्ता चिखलमय झाल्याने नागरिक व विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, रस्ता आंदोलन करणार असल्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला होता. तसेच वृत्तदर्शनने या संदर्भात बातमी प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी चिखलमय रस्त्याची पाहणी करून रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. यावेळी त्यांनी वृत्तदर्शनला प्रतिक्रिया दिली. काही अडचणीमुळं, काही राजकीय खोड्यांमुळं या कामाला जरा उशीर झाला. पण त्याला जेथून आउटलेट मिळालं पाहिजे होतं ते आउटलेटच्या जागेला बऱ्याच कारणामुळं रोखलं गेलं. पण आमच्या माजी नगरसेविका सरस्वतीबाई इंगळे यांच्या दिल्लारीमुळं, त्यांच्या मोठेपणामुळं त्यांनी स्वतःच्या जमिनीतून त्याचं आउटलेट आणि पाईपलाईन जाण्यास मंजुरी दिली. त्यानंतर म्हणजे गेले 4 महिन्यापासून जे काम 5 महिन्यापासून थांबलेलं होतं त्यांनी मान्यता दिल्यानंतर ते काम त्यांनी कुठलाही मोबदला घेता न घेता, कुठली अपेक्षा न ठेवता त्यांनी या परिसरातील अडचण समजून आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन त्यांनी ती परवानगी दिली आणि ते पाणी काढलं. पण ते पाईपलाईन करत असताना इथं पाण्याची पाईपलाईन, अंडरग्राऊंड ड्रेनेजची पाईपलाईन आणि ही जमीन काळी जमीन, पाणी भारी जमीन असल्यामुळं इथं रस्त्याची पोकळी निर्माण झाली. तिथं ती जमीन खोदल्या गेल्यामुळं तिथं ती जमीन ढिली झाली आणि पाऊस त्या सातत्यानं आता चालू आहे आणि ते पावसाचं पाणी बाहेर अजून त्या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या चेंबरमध्ये अजून टाकता येऊन राहिलं. काम पूर्ण झालं नाही, 2 दिवसात ते पूर्ण होईल. ते पाणी त्या चेंबरमध्ये काढण्याचं काम करू. पण या लोकांची गैरसोय पाहून तातडीनं स्वतः आम्ही पुढाकार घेऊन त्यांना त्या भागात परिसरात फिरता येईल, मुलांना शाळेत जाता येईल ही अडचण दूर करण्यासाठी आजच मी सूचना देऊन तिथं ट्रॅक्टरनं हाड मुरून आणि त्याला जमलं शक्य झालं रोलर मिळालं तर रोलरनं जबाई करून, कारण की नुसता मुरून टाकला तर त्याचा गारा होईल परत. यावेळी माजी नगरसेवक संतोष अन्नदाते, नसीम पठाण, मदनराव तुपे, एजाज पठाण, शेख खलील आदींसह नागरिक उपस्थित होते. वृत्तदर्शन बातम्यांसाठी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन.